नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका बर्गे. आज आपण चर्चा करणार आहोत डिसमेनोरिया आणि डिसमेनोरियावर असणारी ही होमिओपॅथिक औषधं. तर डिसमेनोरिया म्हणजे काय? आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्येही बघितलं आहे की हार्मोनल बदलांमुळे पाळी येते आणि त्यावेळी पिशवीचं म्हणजे युटरसचं हे आकुंचन आणि प्रसरण जेव्हा युटरस पावतो आणि ब्लिडिंग होतं त्या दरम्यान ज्या वेदना होतात तर या वेदना म्हणजे डिसमेनोरिया. आता आपण बघणार आहोत होमिओपॅथिक औषधं ही यावर कशा प्रकारे आणि कशी काम करतात. तर पहिलं औषध आहे पल्सेटिला. पल्सेटिला आपण दीच अडोलसंट एज मध्ये असणाऱ्या मुलींना जेव्हा वेदना होतात डिसमेनोरियाच्या त्या कंडिशन मध्ये आपण वापरू शकतो. या मुलींमध्ये मूड स्विंग्स असतात, अचानक रडायला येतं, अचानक राग येतो, असे मूड स्विंग्स त्यांचे होत असतात. तसेच ज्या मुलींना अगदी क्लोज रूम मध्ये किंवा क्लोज घराच्या खिडक्या विंडो दार सगळी बंद असली तर त्रास हा वाढतो डिसमेनोरियाचा आणि ओपन अगदी हवेत गेल्यानंतर ह्या वेदना या कमी होतात आणि नेहमीपेक्षा पाणी प्यायचं प्रमाण थोडंसं त्यांचं वाढलेलं असतं. तर अशा कंडिशनमध्ये पल्सेटिला आपण देऊ शकतो. युजली नेहमीचं जे सायकल आहे त्याच्यापेक्षा थोडंसं लेट, म्हणजे आयडियल जर आपण 28 दिवसाचं सायकल पकडलं तर यांच्यामध्ये 30 ते 35 दिवसांपर्यंत मेन्सेस ह्या थोड्या एक्सटेंड होतात आणि होणारं ब्लिडिंग हे कमी प्रमाणामध्ये असतं. दुसरं मेडिसिन आहे ते म्हणजे बेलाडोना. बेलाडोनामध्ये डिसमेनोरिया म्हणजे ज्या वेदना असतात तर ह्या पेन्स ह्या अचानक चालू होतात आणि अचानक बंद होतात आणि तसाच जो कलर असतो हा अगदी ब्राईट रेड असतो आणि या दरम्यान म्हणजे आपण म्हणलं की वेदनांचं स्वरूप जास्त तीव्र असतं आणि थांबताना सुद्धा त्या लगेच ऑल ऑफ सडन थांबतात. तसंच त्याच्यामध्ये हॉट फ्लशेस असतात, चेहरा हा लालसर झालेला बघायला मिळतो. अशा कंडिशनमध्ये त्या स्त्रियांना किंवा मुलींना आपण बेलाडोना दिलं तर हे खूप चांगल्या प्रकारे डिसमेनोरियावर लागू होणार आहे. तसंच पुढचं औषध आहे मॅकफॉस. मॅकफॉस मध्ये जो ब्लिडिंग होत असतं अशा स्त्रियांना तर त्याचा कलर हा डार्क असतो, थोडस चिकट असतं आणि जेव्हा मेन्सेस आपण म्हणतो की 28 दिवसाचं सायकल आहे तर बऱ्याचदा ह्या मुलींना 22 ते 24 दिवसापासूनच ब्लिडिंग हे चालू होतं, म्हणजे टू अर्ली मेन्सेस असं आपण म्हणूया. मॅकफॉस मध्ये एस्पेशली मुलींची एक लक्षण सांगत असतात की आम्हाला पोटावर झोपलं तर बरं वाटतं किंवा काही गरम गोष्टींनी म्हणजे अगदी ती गरम पाण्याची बॅग असेल, गरम पाण्यानं शेकलं असेल तर ते वेदना ह्या कमी होतात. तर या ह्याच्यामध्ये आपण मॅकफॉस दिलं तर त्या पेशंटला रिलीफ होतो, त्या स्त्रीला किंवा त्या मुलीला ह्या वेदना कमी जाणवतात. परंतु एस्पेशली जर बघायचं म्हणलं तर मॅकफॉस मध्ये वेदना ह्या रात्रीच्या असतात आणि कोणत्याही थंड गोष्टी किंवा थंड वारा असेल, थंड कोणती खाण्यातली गोष्ट असेल तर या ह्याच्यामध्ये त्यांच्या वेदना ह्या वाढलेल्या बघायला मिळतात. तसंच पुढची कंडिशन आहे की जो फ्लो आहे म्हणजे ब्लिडिंग होतं हे एस्पेशली जर कमी प्रमाणामध्ये होत असेल आणि त्याच्यामध्ये जर वेदना असतील तर याच्यामध्ये कोलोफायलम आणि ग्राफायटिस ही औषधं सुद्धा चांगल्या प्रकारे लागू आहेत. आणि तसंच ब्लिडिंग जेव्हा होत असतं आणि वेदनाही असतात या ह्याच्यामध्ये पेशंटला किंवा त्या स्त्रीला बरं वाटत असतं तर अशा कंडिशनमध्ये मॅकफॉस हे औषध चांगल्या प्रकारे लागू आहे. तसंच वेदना होत असतात म्हणजे डिसमेनोरिया आहे आणि त्याच्याबरोबर ती स्त्री सांगत असते किंवा ती मुलगी सांगत असते की वारंवार मला लघवीला जायची इच्छा होतीये आणि लघवीला गेल्यानंतर तेवढ्या क्वांटिटीमध्ये लघवी होतीयही, युरिनेशन ला वारंवार जावं लागतं. तर अशा कंडिशनमध्ये मेडोरिनम हे औषध चांगल्या प्रकारे लागू आहे. बऱ्याचदा असं होतं की ब्लिडिंग असतं हे कलर जो असतो त्याचा हा डार्क रेड आपल्याला बघायला मिळतो आणि ब्लिडिंग झाल्यानंतर आपल्याला जर त्या स्त्रीला जर बरं वाटत असेल तर लॅक कॅन ओपियम ही अशा प्रकारची औषधं ही चांगल्या प्रकारे लागू आहेत. आता आपण जी बघितली ही जी औषधं आहेत याच्या वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत, या जर तुमच्या लक्षात नाही आल्या तर तुम्ही तुमच्या नक्कीच होमिओपॅथिक डॉक्टरांचं कन्सल्टेशन घ्या. हे चांगल्या प्रकारे तुमचे डॉक्टर केस टेकिंग घेतील आणि त्यानंतर एक औषधं जे आहेत तुम्हाला जे लागू होणारं औषध आहे हे त्यांना निवडण्यास मदत होईल चांगल्या केस टेकिंगच्या माध्यमातून. आणि होमिओपॅथिक औषधं ही डिसमेनोरिया खूप चांगल्या प्रकारे ऍक्ट होतात. होमिओपॅथी बाबत अधिक माहितीसाठी तसेच तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी होमिओपॅथी चॅनल हे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा.